विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना विरोधकांनी अचानक अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप केला. अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडत असताना ट्विटरवर अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया आणि जाहिराती प्रसिद्ध होऊ लागल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी सभागृहाची माफी मागावी अशी मागणी केली. तर अर्थसंकल्प फुटला नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसंच नवीन तंत्रज्ञान समजून घेण्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. हे अर्थमंत्री सभागृहात अर्थसंकल्प सादर करत असताना ते ट्विट अकाउंट हँडल करू शकत नाही, परंतु त्यांच्या ट्विटर हँडलवरून अर्थसंकल्पाच्या आधीच तयार केलेल्या जाहिराती ह्या प्रसिद्ध होत आहेत. हा आज तुम्ही कुठेही पाहू शकताय. याचाच अर्थ हा अर्थसंकल्प फुटलेला आहे. हा सभागृहाचा आणि आम्हा सदस्यांचा अपमान आहे, अवमान आहे. याबद्दल अर्थमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची माफी मागितली पाहिजे. ट्विटरवर आलेले सगळे ट्विट बघितले, एकही ट्विट हा आपल्याला अर्थमंत्र्यांच्या भाषणाच्या आधी आलेला त्या ठिकाणी दिसणार नाही. किंबहुना किमान 15 मिनिटाचा त्याच्यामध्ये एक लॅग हा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे विरोधी पक्षाचा काहीतरी गैरसमज याच्यामध्ये झालेला आहे. एकता ज्या डिजिटल माध्यम आहेत, हे डिजिटल माध्यम देखील रनिंग कॉमेंट्री सारखं इकडे अर्थमंत्री बोलले की तिकडे त्याच्यावर वाक्य येत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही नवीन तंत्रज्ञान तयार झालं आहे आणि नवीन माध्यमं तयार झाली आहेत, ती माननीय विरोधी पक्षाच्या नेत्यांनी समजून घ्यावीत, ती त्यांनी देखील अंगीकारावी. बाकी वेळी ते अंगीकारतात आमच्यावर टीका करण्याकरता, आमच्यावर टीका करण्याकरता ते अतिशय वेगानं ट्विटरचा उपयोग करतात. त्याच्यामुळे आम्ही सकारात्मक कामाकरता या ठिकाणी ट्विटरचा उपयोग केला तर त्याचं एवढं दुःख वाटून घेण्याचं कारण नाही आहे. अर्थसंकल्प कुठेही फुटला नाही आहे.